वटपौर्णिमा या सणाची पावसाळ्याच्या सुरुवातीला स्त्रियांना आतुरता असते. पतीच्या उत्तम आरोग्यासाठी हे व्रत केलं जातं. मालिकांमध्येही वटपौर्णिमा साजरी होताना आपल्याला दिसणार आहे. वडाचं झाड म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा करणारी निसर्गाची देणगीच असते. सध्याच्या घडीला आपल्या प्रत्येकालाच या ऑक्सिजनचं महत्व पटत आहे. त्यामुळेच वटपौर्णिमेच्या सणादिवशी वडाच्या झाडाच्या पूजनाला मोठं महत्व आहे. आई कुठे काय करते मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला, मात्र निराळ्या पद्धतीने. मालिकेच्या टीमने कुंडीतच वडाचं झाड लावून त्याची सागर संगीत पूजा केली. या निमित्ताने प्रेक्षकांना देखील निसर्गाचं रक्षण करण्याचं आवाहन कलाकारांकडून करण्यात आलं आहे. आई कुठे काय करते मालिकेत सध्या अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या नात्यात तणाव असला तरी अनिरुद्धच्या निरोगी आयुष्यासाठी अरुंधती प्रार्थना करणार आहे. संजनासाठी अरुंधतीचं हे वागणं न पटणारं असलं तरीही अरुंधती आपल्या मतावर ठाम असणार आहे. अरुंधती आपल्या कृतीतून नेहमीच नवा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असते. त्यामुळे या वटपौर्णिमेच्या सणादिवशीही नवरा बायकोच्या नात्याचं खरं महत्व ती संजनाला पटवून देणार आहे. दरम्यान अंकिताची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे, त्यामुळे देशमुख कुटुंबात वटपौर्णिमेच्या सणाची लगबग पाहायला. वटपौर्णिमेचा दिवस नीट पार पडणार का की नवीन ट्विस्ट येणार यासाठी पाहायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार सायंकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.